तर शेतकरी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे भारतीय बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपल्याकडं कृषी उत्पन्न बाजार समितीमधले कापसाचे बाजारभाव हे जाहीर झालेले असून, आज बाजार समितीमध्ये काही प्रमाणात आपल्याला कापसाचे बाजारभाव एकदा पुन्हा एकदा वाढून भेटलेले आहेत। तर असेच काही कृषी उत्पन्न बाजार समितीमधले कापसाचे बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत। जाणून घेऊया कोणकोणत्या बाजार समितीमध्ये सध्या बाजारभाव काय भेटत आहेत। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर आज नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर बघूया। सर्वात प्रथम बाजार समिती येत आहे आपल्याकडे वरोरा मांडेलीमधून। आवक भेटलेली आहे तर 900 क्विंटलमध्ये, कमीत कमी भाव दिलेला आहे 7000 रुपयांना, सर्वसाधारण दर दिले 7500 रुपये आणि जास्तीत जास्त भाव भेटला इथं 8051 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती येत आहे वरोरा खांबाडा इथून। आवक भेटली तर 200 क्विंटलमध्ये, कमीत कमी भाव दिला 7750 रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला 8000 रुपयांना आणि तर जास्तीत जास्त भाव भेटला 8150 रुपये प्रति क्विंटल। वरोरा खांबाडा इथं आपल्याला 150 रुपये प्रति क्विंटल कापूस बाजारभाव हा वाढून भेटलेला आहे। पुढची बाजार समिती येत आहे समृद्धपूरमधून। आवक भेटलेला इथं 816 क्विंटलमध्ये, कमीत कमी भाव भेटला 7500 रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला 7850 रुपये आणि तर जास्तीत जास्त भाव भेटला आपल्याला 8050 रुपये प्रति क्विंटल। यानंतर बाजार समिती येत आहे आपल्याकडं कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूमध्ये। सेलूमध्ये कापसाला आपल्याला 8055 रुपये प्रति क्विंटल आज कापूस बाजारभाव भेटलेला आहे। शेतकरी मित्रांनो, हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समितीमधले आज आपल्याकडे 1:30 वाजेपर्यंत आलेले काही कापूस बाजारभाव। अजून काही बाजारभाव हे अपडेट होणार आहेत ते आपण संध्याकाळच्या व्हिडिओपर्यंत बघणार आहोत।